नवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर. कैलासवासी अरुणजी खंडू दिघे स्मृती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला आजपासून कल्याण येथे सुरुवात झाली. ही स्पर्धा 23 तारखेपर्यंत संपन्न होणार आहे. कल्याणपूर्व कोळसेवाडी विभागातील कर्मवीर दादासाहेब क्रीडांगणात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला. श्री हनुमान सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण दिघे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री हनुमान सेवा मंडळाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सदर आयोजनात कल्याणपूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. कैलासवासी अरुण दिघे यांचं कबड्डीप्रमाणेच भाजपाशीही जिव्हाळ्याचं नातं होतं. ते भाजपाचे कल्याण शहर सरचिटणीस होते. सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी अरुण दिघे यांच्या स्मृतीला उजाळा देत दिघे यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. यावेळी आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, अभिमन्यू गायकवाड व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी, आपले लोकप्रिय आमदार आणि अत्यंत धडाडीचे नेते गणपतशेठ गायकवाडजी, सन्माननीय पवारजी, भोयरजी, शशिकांतजी, सर्वच या मंचावर उपस्थित मान्यवर हनुमान सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सर्व आमचे खेळाडू भगिनी आणि बंधूंनो, स्वर्गीय अरुण दिघे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी गणपतशेठ गायकवाड आणि हनुमान सेवा मंडळ यांच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. जसं यापूर्वी सांगण्यात आलं, अरुण दिघे हे कबड्डीचे प्रेमी होतेच, एक चांगले खेळाडू होते, चांगले संघटक होते, पण भारतीय जनता पक्षाचे देखील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. विस्तारक म्हणून, महासचिव म्हणून वेगवेगळ्या पदावर काम करताना एक मोठं संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. अनेक लोकांना पक्षाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना अतिशय मितभाषी, सदैव हसतमुख आणि सर्वांशी अतिशय विनम्रतेनं चांगल्या पद्धतीनं वागणारा एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. आणि म्हणूनच अशा प्रकारचा एक अतिशय उत्तम संघटक हा मागील वर्षी अचानक आपल्या सगळ्यांमधनं निघून गेला. आणि साहजिकच कबड्डीचं क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, सर्वांनाच त्याचं अतिशय दुःख झालं आणि त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीनंच गणपत शेठ यांनी यावेळी ही टुर्नामेंट त्यांच्या नावानं आयोजित करण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे कबड्डी हा आपला देशी खेळ आहे, राष्ट्रीय खेळ आहे आणि आपल्या देशामध्ये कबड्डी अतिशय ग्रामीण भागापर्यंत पोचलेला आपला आवडणारा खेळ आहे. आणि विशेषतः या खेळामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी नेहमीच केली आहे. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनमध्ये दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.